नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वांसाठी ही मोठी खुशखबर आहे सरकारचा मोठा निर्णय बघा नऊ फेब्रुवारी आजचीही महत्वाची बातमी आहे सर्वांना ही मोठी खुशखबर देण्यात आलेली असून सर्व नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे तर कशाप्रकारे ही बातमी आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वीची ही बातमी बघा सर्वांसाठी ही मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे सरकारचा अत्यंत महत्त्वाचा आणि नी मोठा निर्णय ज्यामुळं सर्वांना आर्थिक फायदा होणार आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून संपूर्ण महत्वाची बातमी बघा सर्वांना खुशखबर मिळणार मोठा लाभ सरकारचा महत्वाचा आणि मोठा निर्णय बघा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात एक कोटी नवीन गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे या अंतर्गत सरकार आता आणखी खास योजना नागरिकांसाठी आणत आहे ही गॅस जोडणी उज्ज्वला योजनेमध्ये दिली जाणार आहे इतकंच नाही तर सरकारने या योजनेचा विस्तार करणार असल्याचंही सांगितलं आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एल पी जी कनेक्शन देण्यात येणार आहे त्यानंतर बघा कशा प्रकारचा आर्थिक लाभ होणार आहे बघा सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करत आहे यामध्ये शासनाने सोळाशे रुपये आहे एल पी जी गॅस कनेक्शन खरेदी केल्यानंतर हे पैसे देण्यात येतील इतकंच नाही तर आता स्टोव्ह खरेदी किंवा एल पी जी सिलेंडर घेतल्यानंतर ई एम आय देण्याचीही सुविधा देण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बी पी एल कार्ड बी पी एल रेशन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्डची प्रत बीपीएल यादीमध्ये एल आय सी पॉलिसी बँक स्टेटमेंट नेम प्रिंट आऊट अशी कागदपत्र महत्वाची असणार आहे